हा प्रश्न आहे एकता अगरवालकडून देशातल्या स्त्रियांचा यावर मार्गदर्शन करा ज्यांना हाताळावं लागतंय आळशी नवऱ्यांना हट्टी पालकांना व कंटाळलेल्या मुलांना या सगळ्या गोंधळांमध्ये त्यांच्यासोबत प्रेमानं कसं राहावं जेव्हा घरकामाचा बोजा वाढला आहे आणि व्यावसायिक ओळख नाहीशी झाली तुम्ही खूप नशीबवान स्त्री आहात की तुमचा साथीदार आळशी आहे एक खूप ॲक्टिव्ह पुरुष चोवीस तास घरात एका काचेच्या दुकानात सोडलेल्या बैलासारखा असतो तो, तो आळशी आहे तुम्ही खूप नशीबवान आहात कारण तो एकतर झोपतो किंवा टी व्ही बघतो असंच काहीतरी करतो जर तो खूप ॲक्टिव्ह असता तर खूप मोठी समस्या होती नाही खूप ॲक्टिव्ह साथीदाराची तुमची कल्पना अशी आहे की तो स्वयंपाकघरात येईल आणि भांडी घासेल आणि फरशी पुसेल आणि असे काही खूप चांगले पुरुष आहेत पण बहुतेक पुरुष तसे नाही आहेत मी असं म्हणत नाही आहे की भांडी घासणं बायकांचं काम आहे घर स्वच्छ करणं हे बायकांचं काम आहे नाही पण घाणेरडं राहायला पुरुषाला काही वाटत नाही स्त्रीला गोष्टी स्वच्छ लागतात म्हणून तिला स्वच्छता करावी लागते नाहीतर तुम्ही जर कधी बॅचलर मुलांच्या खोलीत जाऊन बघा सगळं सगड़ सगळीकडे पसरलेलं असतं ते असे जातील आंघोळ करून येतील उचकापाचक करतील माझे अंडरवेअर कुठे आहे माझे कपडे कुठे आहेत बरं का <laughs> इथे योग केंद्रामध्ये आम्ही पुरुषांना थोडी जास्त शिस्त शिकवतोय नाहीतर हे मानसिकतेमध्येच आहे पुरुषाच्या की बरं का हे असं आहे मी मागच्या चाळीस वर्षात बघितलंय मी सतत प्रयत्न करतोय लोकांनी त्यांच्या चपला एकत्र ठेवण्यासाठी कारण हा पुरुषी स्वभाव आहे की यायचं आणि चप्पल भिरकवायची एक इकडे एक, एक तिकडे आता आम्ही बरं का आम्ही स्त्रीत्व जागृत आहे सगळ्या पुरुषांमधलं किमान इथे तरी आणि आमच्या सगळ्या कार्यक्रमात ते त्यांच्या चपला नीट ठेवतात सहसा ते भिरकावतील आणि स्त्री ते सहन करू शकत नसल्यामुळे ती येऊन ते कुठेतरी नीट लावून ठेवेल तर कारण असं झालं एकदा शंकरन पिल्लय आत्ता एकदा नाही आत्ता ह्या वायरसच्या कालखंडात कारण हा एक कालखंड म्हणून ओळखला जाणार आहे ह्या व्हायरसच्या काळात शंकरन पिल्लई गेला आणि त्याने त्याची गाडी आपातकालीन दरवाजात लावली एका हॉस्पिटलच्या जिथे आपातकालीन मार्ग आहे मग पोलीस आले आणि त्याला बाहेर बोलावलं आणि विचारलं हे काय तो म्हणाला अरे तिथे लिहिलेलं होतं फाइन फॉर पार्किंग तर त्याने असा अर्थ लावला फाइन फॉर पार्किंग म्हणजे पार्किंगसाठी ठीक आहे तर काय मुलांचे काय गुण आहेत हट्टी पालकांना व कंटाळलेल्या मुलांना हो oh, ओके okay. हट्टी पालक कंटाळलेली मुलं आता हे आपणच वाढवलेलं कुटुंब आहे नाही का आणि तुम्ही तुमची व्यावसायिक ओळख गमावण्याबद्दल मला वाटतं ती चांगली गोष्ट आहे काही काळासाठी तुम्ही घरातून काम करत असलात तर वेगळी गोष्ट आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हा उत्तम काळ आहे जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला रूपांतरित करायचं असेल तर ते कसेही असतील ते हट्टी आहेत ते कंटाळलेले आहेत ते आळशी आहेत ते अति अतिॲक्टिव आहेत ते मूर्ख आहेत ते कसेही असतील तरी वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात पण आता ते तुमच्या घरात बंदी आहेत जर तुम्हाला त्यांना रूपांतरित करायचं असेल तर ही योग्य वेळ आहे कारण एकदा ते बाहेर गेले की मग ते उपलब्ध नसतील तर कोणत्याही प्रकारे तुम्हाला त्यांना रूपांतरित करायचं असेल जर तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर ह्या व्हायरसच्या काळापेक्षा दुसरा चांगला काळ नाही कारण ते सगळे घरात अडकलेत त्यांना करावंच लागेल जर तुम्ही दहा गोष्टी सांगितल्या तर किमान दोन गोष्टी तरी त्यांना कराव्याच लागतील ते नुसतंच दुर्लक्ष करू शकत नाहीत कितीही हट्टी किंवा आळशी असले किंवा कितीही कंटाळलेले असले जर तुम्ही दहा गोष्टी सांगितल्या तर किमान दोन गोष्टी तरी त्यांना तर कराव्याच लागतील कारण नाहीतर जेवण तुमच्या हातात आहे जेवढं मला समजतं आहे त्यावरून <laughs> ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय नक्कीच त्यातले कोणीच जेवण बनवत नाही आहेत तुम्हीच एकटे आहात तर जेवण तुमच्या हातात आहे तर अगदी सहजपणे तुम्ही ते करू शकता तुम्हाला एवढंच करायचं आहे की रात्रीच्या जेवणाच्या वेळी कदाचित आज उशीर झाला आहे तुम्ही आधीच जेवण बनवलं असेल उद्या नाश्त्याच्या वेळी प्रत्येकाला विचारा कुठल्याही वेळेस ती एक गोष्ट ते मागतील त्या बाबतीत ते आळशी होणार नाहीत तर नाश्त्याच्या वेळी सगळे येतील तुम्हीसुद्धा बसा हवं तर असं तो मा सद्गमय म्हणा किंवा जर तुम्हाला गाणं येत असेल तर गाणं म्हणा पण नाश्ता देऊ नका अरे आपण आनंदी आहोत एकत्र आहोत तर काय फरक पडतो नाश्ता आला किंवा नाही आला काय फरक पडतो तुम्ही त्यांना एक भाषण द्या की शेवटी याने कसा काहीच फरक पडत नाही आपण एकत्र आहोत कुटुंब हे एकत्र राहण्याबद्दल आहे भांडी घासण्याबद्दल घर स्वच्छ ठेवण्याबद्दल नाही आहे कुटुंब हे याबद्दल नाही आहे कुटुंब हे एकत्र राहण्याबद्दल आहे आणि एकमेकांना फ्लाईंग किसेस देण्याबद्दल आहे मग त्यांना कळेल की कुटुंब म्हणजे तुम्हाला भांडी घासली पाहिजेत फरशी पुसली पाहिजे जळमटं काढली पाहिजेत जाऊन कचरा बाहेर ठेवला पाहिजे कौटुंबिक व्यवस्थेचा हाच अर्थ आहे हे, हे सगळं करताना जर कचऱ्याची बादली हातात धरून तुम्ही फ्लाइंग किस देऊ शकलात तर तुम्ही एकदम मस्त जगताय पण जर तुम्ही ते करू शकत नसाल तर नुसतं ते काम करा कारण हा कुटुंबाचा पहिला पैलू आहे ती एक व्यवस्था आहे जिथे लोकांना जेवावं लागतं लोकांना राहावं लागतं लोकांना तिथे जगावं लागतं म्हणजे काही गोष्टी आधी कराव्या लागतात त्यानंतर तुम्ही किती प्रेमळ आणि सुंदर वागताय ते नंतर ठरतं तर उद्या सकाळी तुम्ही त्यांना नाश्त्यासाठी बोलवलं आणि एक छान श्लोक किंवा गाणं किंवा तुम्हाला जे काही माहिती आहे ते दिलं आणि सांगितलं की आपण कसं सगळ्यात मस्त कुटुंब आहोत चला आपण एकत्र राहूया एकदम प्रेमाने हात पकडून काही फरक पडत नाही नाश्त्याचं काय एवढं यासारख्या शुल्लक गोष्टी आपल्या चिंतेचा विषय नाही well, uh... आळशी लोक सुधारतील हट्टी माणसं सुधारतील कंटाळलेल्या लोकांना रस येईल सगळ्या गोष्टी होतील <laughs> <laughs> असं समजू नका की कुटुंब म्हणजे मोठं प्रेमाचं नातं नाही त्यात भरपूर गोष्टी आहेत मॅनेज करायला तुम्ही प्रेमानेही मॅनेज करू शकता ती वेगळी गोष्ट आहे पण भरपूर मॅनेज करावं लागतं नाहीतर कुठलीच नाती टिकणार नाहीत परिस्थिती योग्यपणे मॅनेज करता आल्याशिवाय हे खूप महत्त्वाचं आहे